हेलो फ्रेंड्स, शुभांगी रेसिपीज मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण केशर पिस्ता लस्सी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथे एका भांड्यामध्ये एक कप घट्ट दही घेतलेला आहे। आंबट दही घ्यायचं नाही आहे। ह्या दह्यामध्ये 4 ते 5 चमचे साखर टाकून घ्यायची आहे। थोड्या वेळ पाण्यात भिजवलेले मी पिस्ता आणि 2-3 बदाम ह्यामध्ये सोलून टाकलेले आहेत। 4 बर्फाचे तुकडेही यामध्ये मी टाकून घेतलेत। त्याचबरोबर गरम दुधामध्ये मी केशर भिजू घालून ठेवलेलं होतं, हे दूधही यामध्ये मी टाकलेलं आहे। आता मी हे व्यवस्थित ब्लेंडरने ब्लेंड करून घेतेय। ह्या स्टेजला तुम्ही हे मिक्सरमध्येही ब्लेंड करून घेऊ शकता। अशा पद्धतीने बर्फ पूर्ण दह्यामध्ये वितळला आहे। आता शेवटी ह्यामध्ये मी 1/2 चमचा विलायचीची पावडर ॲड करून घेतली आहे। ती मिक्स करून मी लस्सी सर्व करायला घेते आहे। थंडगार अशी मस्त केशर पिस्ता फ्लेवर असलेली लस्सी अतिशय टेस्टी लागते। करायला हे सोपी आहे, नक्की ट्राय करा। यावरती मी डेकोरेशनसाठी काही पिस्त्याचे काप टाकून घेणार आहे। त्याचबरोबर स्ट्रॉ ठेवून वरती एक चेरीज ठेवून घेणार आहे। तुम्हाला माझी ही लस्सी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा। लाईक शेअर करायला विसरू नका, त्याचबरोबर सबस्क्राईबही करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।